आसनगाव बुद्रुक येथे 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. धरणगाव तालुक्यातील दोनगाव बुद्रुक या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र भिलाजी पाटील व सरपंच सौ सपना क्रांतिकुमार सोनोने यांच्या वतीनं 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस परिसरातील अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी रवींद्र भिलाजी पाटील यांनी सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी MPSC च्या परीक्षा होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या या मॅरेथॉनच्या स्पर्धेत लाभार्थ्यांना विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. तरुण पिढीचा यामुळे उत्साह वाढणार आहे. या स्पर्धेचं सूत्रसंचालन क्रांतिकुमार चौपान यांनी केलं. गावातील माजी सैनिक भगवान पंडित पाटील यांच्या हस्ते रिबीन कापून याला सुरुवात करण्यात आली. मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा सौरभ ज्ञानेश्वर पाटील यांना गावातील रमेश किसन RK पाटील यांच्याकडून 1001 रुपये शिव शरद तुकाराम पाटील यांच्याकडून 1 किलो गावरान तूप व प्रमाणपत्र सरपंच सपना क्रांतिकुमार सोनोने विश्वासारी पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं. इतर बक्षिसे शिवाजी नारायण पाटील दिलीप कुंजू पाटील रवींद्र नत्तू पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता लोटन पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वसंत पाटील ग्रामपंचायत सदस्य अमर श्रीराम पाटील दोनगाव युवा वर्ग व समस्त ग्रामस्थांनी सहकार्य केलं. NDTV साठी विलास कुळे जळगाव जिल्हा प्रतिनिधी. NDTV न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.